लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या नेत्यांचं सध्या शिवसेना आणि भाजपमध्ये आगमन सुरू आहे. शिवसेना आणि भाजप सुद्धा या नेत्यांना अगदी आपल्या पक्षामध्ये घेऊन त्यांना उमेदवारी देण्याच्या सुद्धा तयारीत आहे. अगदी काहीच दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शहापूरचे आमदार जे पांडुरंग बरोरा आहेत त्यांनी शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश केला. हा पक्षप्रवेश सुद्धा मोठ्या दिमाखात झाला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक नेत्यांसह त्याचबरोबर अनेक कार्यकर्त्यांसह त्यांनी हा पक्षप्रवेश केला. हा पक्षप्रवेश सर्वांना आश्चर्यचकित करणारा होता, कारण अगदी आदल्याच दिवशी त्यांनी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे आपला राजीनामा सुपूर्द केला, तोही शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या सोबतीने जाऊन. पांडुरंग बरोरा यांचे त्यानंतर शरद पवार यांच्यासोबतचे अनेक फोटो सोशल मीडिया आणि त्याचबरोबर अनेक प्लॅटफॉर्मवर व्हायरल झाले, कारण पांडुरंग बरोरा यांच्या वडिलांपासून ते त्यांच्यापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवार यांच्याशी त्यांची अगदी जवळीक राहिले. त्यांचे वडील सुद्धा शरद पवार यांना आपल्या वडिलांप्रमाणे मानत होते, त्यामुळे शरद पवार यांच्याशी पांडुरंग बरोरा यांचे असलेले जवळीक नातं अगदी याचा आपण संदर्भ घेतला तर पांडुरंग बरोरा यांनी नेमका शिवसेनेत प्रवेश का केला हा प्रश्न नेहमीच उपस्थित राहिला. पांडुरंग बरोरा यांनी आपल्या पक्षप्रवेशानंतर HW मराठीशी बातचीत केली आणि त्यावेळी बोलताना ते म्हणाले की राष्ट्रवादी काँग्रेसच्या कुठल्याही नेत्यावर माझा कसलाही राग नाहीये. मी पक्षप्रवेश करताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोणाशीही बोललो नाही, राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोणाचीही माझी बातचीत झाली नाही. मी हा पक्षप्रवेश हा फक्त माझ्या मतदारसंघातील जे लोक आहेत त्यांची प्रलंबित कामं जी आहेत ती सोडवण्यासाठी केला. एकनाथ शिंदे यांच्या मदतीने माझ्या मतदारसंघातील लोकांच्या समस्या मला सोडवायच्या आहेत. शिवसेना सध्या सत्तेत आहे आणि 2019 विधानसभा निवडणुकीनंतर सुद्धा युती आणि सेनेची सत्ता येतील, सत्तेत राहून मला लोकांची कामं करायची आहेत, असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलं. पांडुरंग बरोरा नेमकं यावेळी काय म्हणाले होते ते पाहूयात. राष्ट्रवादी काँग्रेसचे पांडुरंग बरोरा आपल्या बरोबर आहेत, त्यांनी शिवसेनेत प्रवेश केलेला आहे. आपण त्यांच्याशी बातचीत करूया. सर, तुम्ही सेनेत तर प्रवेश केलेला आहात, पण याच्या आधी तुम्ही शरद पवार यांच्याशी काही बातचीत केली होती का, राष्ट्रवादीच्या काही नेत्यांशी बातचीत केली होती का? मी राष्ट्रवादी सोडताना कोणत्याही नेत्यांशी बातचीत केली नाही, कारण त्यांनी मला प्रेम दिलं आणि त्यांच्याशी बातचीत करून त्यांना अधिकचं दुःख देण्यापेक्षा मला ज्यांनी ज्यांनी सहकार्य दिलेलं आहे माननीय शिंदे साहेब, आणि म्हणून शिंदे साहेबांवर विश्वास ठेवून मी या ठिकाणी प्रवेश केलेला आहे. मी पक्ष सोडण्याचं कारण या मतदारसंघाचे विविध प्रलंबित प्रश्न आणि जिल्हा नियोजनच्या माध्यमातून पालकमंत्री शिंदे साहेबांनी मला अधिकचं प्रेम अधिकची निधी दिली. रात्री बेरात्री कोणत्याही समस्येसाठी त्यांना फोन केला तर नेहमीच त्यांनी सहकार्य केलं आणि म्हणून त्यांच्या आपुलकीच्या भावनेने मी शिवसेनेत या ठिकाणी प्रवेश केलेला आहे. गेली 40 वर्ष तुमचं कुटुंब जे आहे ते राष्ट्रवादीशी जोडलेलं होतं, पण तुम्ही हा निर्णय घेतलेला आहे शिवसेनेत प्रवेश करण्याचा, काय नेमकं कारण? कारण हे सर, माझे प्रलंबित प्रश्न रोजगार असेल, तालुका टंचाईचा प्रश्न असेल, हे मार्गी लावण्यासाठी शिंदे साहेबांचं मला मोलाचं सरकार झालं आणि येणाऱ्या काळात 2019 जे सरकार महाराष्ट्रात येईल ते शिवसेना भाजपचं त्या ठिकाणी असेल आणि म्हणून सत्तेत राहून कामं अधिकची करण्याचा भूमिका या ठिकाणी मी घेतलेली आहे. राष्ट्रवादीचे अनेक आमदार जे आहेत ते अजून तुमच्याबरोबर संपर्कात आहेत, तेही शिवसेनेत येणार असल्याची चर्चा आहे. माझ्यासोबत कोणी राष्ट्रवादीचे आमदार संपर्कात नाही आहे. मी माझा व्यक्तिगत विचार घेतलेला आहे, ते काय असेल तर तुम्हाला नंतर बातमी सांगतो. यांनी ज्या पद्धतीने सांगितलं की माझा राग हा कोणावरही नाही किंवा राष्ट्रवादी काँग्रेसने मला आजपर्यंत फक्त प्रेमच दिलंय, मग पांडुरंग बरोरा यांनी शिवसेनेत प्रवेश का केला याचं उत्तर देताना सुद्धा त्यांनी सांगितलं की सत्तेत राहून मला काम करायचं आहे. आणि यानंतर या विषयावर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी काल पांडुरंग बरोरा यांना चांगलाच टोला लगावलाय. अजित पवार यांनी पांडुरंग बरोरा यांच्या पक्षप्रवेशानंतर काल शहापूरमध्ये सभा घेतली. खरं तर पांडुरंग बरोरा शिवसेनेत गेल्यानंतर शहापूर मतदारसंघामध्ये निश्चितच राष्ट्रवादी काँग्रेसचं एक मोठं नेतृत्व गेलंय किंवा राष्ट्रवादी काँग्रेस बद्दल पोकळी निर्माण झाली आहे का, असा प्रश्न उपस्थित होत होता. निश्चितच कार्यकर्त्यांमध्ये सुद्धा अस्वस्थता होती आणि हीच अस्वस्थता खरं तर बाहेर काढण्यासाठी अजित पवार स्वतः काल शहापूरमध्ये दाखल झाले. यावेळी बोलताना अजित पवार यांनी पांडुरंग बरोरा असं काय घडलं होतं की तुम्ही शिवसेनेत गेला, असा प्रश्न सुद्धा उपस्थित केला. त्याचबरोबर पांडुरंग बरोरा तुमचे वडील, तुम्ही इतकी वर्ष राष्ट्रवादी काँग्रेसशी इतक्या जवळीकपणे राहिलात, तुमच्या वडिलांच्या डोळ्यात खरं तर तुमचा हा पक्ष
पक्षप्रवेश बघून निश्चितच आकाशातून सुद्धा पाणी आलं असेल असं ते म्हणाले. असं म्हणताना त्यांनी पांडुरंग बरोरा हे नेमके का शिवसेनेत गेले हा प्रश्न निश्चितपणे उपस्थित केलाच. त्याचबरोबर पांडुरंग बरोरा यांच्या जाण्याने निश्चितच राष्ट्रवादी काँग्रेसला वाईट वाटलं किंवा दुःख वाटलं हे निश्चितच त्यांच्या बोलण्यातून स्पष्टपणे जाणवलं. परंतु हे सावरून घेताना एक नेता गेला, एक आमदार गेला, त्यामुळे पक्षाचं नुकसान होत नाही हे सांगायला सुद्धा अजित पवार विसरले नाहीत. अजित पवार नेमकं या सभेमध्ये काय म्हणाले होते ते पाहूयात. काय आपण निवडून दिलेले आमदार कमी केलेलं होतं? खर तर मी ज्या वेळेस तिथं बसलो होतो देवगिरी बंगल्यावर, तुम्ही सगळ्यांनी अनेक पद भूषवण्याची संधी मला, गणेश नाईक साहेबांना, वसंत डावकरे साहेबांना, अनेक मान्यवरांना त्या ठिकाणी दिली. आणि ती संधी आम्ही त्या ठिकाणी पार पाडत असताना मला यांनी सांगितलं, नाही यावेळेस पांडुरंगा त्या ठिकाणी उमेदवारी द्या. आणि शेवटी तिथे एका नावावर काठ मारली आणि त्याला उमेदवारी दिली. सगळ्या गोष्टी आधी सांगितल्यानंतर मी रिपीट करत नाही, पण असं काय घडलं? वास्तविक जो ज्या वडिलांनी ज्याला लहानाचं मोठं केलं, ज्या वडिलांनी पवारसाहेबांना दैवत मानलं, आज त्याची वर्ण बाजू बरोबरांच्या डोळ्यामध्ये पाणी आलं असेल की माझ्या पक्षा मुलांनी काय केलं. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निश्चितच अनेक नेत्यांचा सध्या पक्षप्रवेश पाहायला मिळतोय. पण राष्ट्रवादी काँग्रेससाठी शहापूरचे आमदार पांडुरंग बरोरा यांचा पक्षप्रवेश निश्चितच अनपेक्षित होता. परंतु या सगळ्या परिस्थितीवर सुद्धा अजित पवार यांनी शहापूरच्या कार्यकर्त्यांमध्ये पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसला जिवंत करण्याचं काम केले असं म्हणावे लागेल. मात्र या सगळ्या पार्श्वभूमीवर पांडुरंग बरोरा यांचा पक्षप्रवेश अनपेक्षित होता. त्याचबरोबर त्यांचे वडील जर हयात असते तर त्यांना निश्चित वाईट वाटलं असतं हे सांगायला ते विसरले नाहीत. पांडुरंग बरोरा यांच्यासाठी राष्ट्रवादीचे दरवाजे आता बंद होऊन ते शिवसेनेत गेलेत. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये त्यांच्याविषयी आता खदखद निर्माण झाली आहे हेच अजित पवार यांच्या वाक्यातून निश्चितपणे स्पष्ट झालंय.